सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाना बिलकुल ना भूले राजकीय भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री निर्गुण हत्या राजकीय भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री निर्गुण हत्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटील यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे राजकीय वा पूर्व पूर्ववैमानसातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील यांचा मध्यरात्री खून झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे कुऱ्हा काकोडा रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना दिनकर पाटील मुक्तायनगर पंचायत समितीचे सभापती होते नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मंगळवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान त्यांची अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं वार करत निर्गुण हत्या केली ही घटना कुरागावाजवळ कुरा काकोडा रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातच घडली आहे सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला आहे मुक्ताईनगर तालुक्यात घटनेचे वृत्त पोहोचताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली पोहोचता मुक्ताईनगर असून पंचनामा करण्यात आला पेट्रोल पंपाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत राजकीय वैमानस्थेतून हत्या दिनकर पाटील हे राजकारणात सक्रिय होते त्यांची हत्या राजकीय वैमानस्थेतून झाल्याचा संशय पोलिसांना आहे त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे दिनकर पाटील यांचे राजकीय वैर होते का याआधी त्यांचा कोणाशी वाद होता का याबाबत पोलीस तपास करीत आहेत क्राईम एफ कैलास कोळी यांचा रिपोर्ट मुक्ताईनगर राजकीय